नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासन कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी आता एकाच अर्जाद्वारे विविध योजनांचा लाभ देण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीने ती प्रक्रिया देखील आता चालू झालेली आहे। तर शेतकऱ्यांना एकाच अर्जाद्वारे विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी हा जो अर्ज आहे तो आपल्याला ऑनलाईन करणं गरजेचं असते। शेतकरी मित्रांनो, आपण जर का ह्या चॅनलवरती नवीन असाल तर आधी सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण जे नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला मी अपलोड करणार आहे ते आपल्याला पाहायला मिळावेत म्हणून आपण सबस्क्राईब करून बाजूचं बेलचं बटन जे आहे म्हणजेच घंटीचं बटन जे आहे ते दाबल्यानंतर आपल्याला नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचे आपल्याला नोटिफिकेशन येत जातील आणि आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ हे पाहायला मिळतील। चला तर आपण पाहूया कशा पद्धतीने आपण ऑनलाईन अर्ज हे करायचे आहेत। शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करताना काय काय आवश्यक आहे आणि त्याची पात्रता काय काय आहे ते आपण आता पाहूया। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना आधार कार्ड असणे हे गरजेचं आहे, ते अनिवार्य आहे। त्याचबरोबर शेतकऱ्याने 7/12 व 8/18 असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर शेतकरी हा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील जर का असेल तर त्याचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे। हा जातीचा दाखला आपल्याला तिथे अपलोड करणे गरजेचं असते। त्याचबरोबर शेतकऱ्याला जे आहे वर्षातून एकदाच फक्त अर्ज करता येतो। आपल्याला समजा जर का एखाद्या बाबीसाठी अर्ज करायचा राहिला असेल तर पूर्वीचा केलेला अर्ज रद्द करून आपण नव्याने पुन्हा अर्ज करून आपण इतर बाब त्याच्यामध्ये ॲड करू शकतो। अशा पद्धतीने शेतकऱ्याने वर्षातून फक्त एकदाच अर्ज करायचा आहे। आणि समजा जर का एखाद्या बाबीसाठी त्याने लाभ घेतलेला असेल तर ती बाब किंवा ते अवजार त्याला 10 वर्षासाठी पुन्हा त्या बाबीचा त्याला लाभ घेता येणार नाही, परंतु तो इतर अवजारांसाठी अर्ज करू शकतो। तर ऑनलाईन अर्ज हा कशा पद्धतीने भरायचा ते आपण आता पाहूया। चला तर मित्रांनो, आपण आता पाहूया ऑनलाईन अर्ज हा कशा पद्धतीने करायचा तो। तर आपला हा जो ब्राउझर आहे, ब्राउझरमध्ये आपण mahadbt.mahait.gov.in अशा पद्धतीने आपण ॲड्रेस टाकायचा आहे। हा ॲड्रेस टाकल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने आपल्यासमोर हे आपले सरकार महाडीबीटी हे पोर्टल ओपन होते। हे पोर्टल जे ओपन झाल्यानंतर आपण पाहू शकता की इथे शेतकरी योजना म्हणून एक ऑप्शन दिलेला आहे, त्याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे लॉग इनचं पेज ओपन झालेलं आहे। तर अर्जदार इथे लॉग इन करा असं म्हटलेलं आहे, तिथे आपण वापरकर्ता ID वापरून किंवा आधार कार्ड वापरून लॉग इन करू शकतो। पण आपलं नवीन अकाउंट असल्यामुळे आपण नवीन अर्जदार नोंदणी याच्यावर आपण क्लिक करून आपण नवीन अर्जदार नोंदणी करायची आहे। आता नवीन अर्जदार नोंदणी करण्यासाठी हे पेज ओपन झालेलं आहे। याच्यामध्ये सुरुवातीला अर्जदाराचं नाव टाकायचं आहे। इथे अर्जदाराचं नाव टाकल्यानंतर त्यानंतर पुढे आहे वापरकर्त्याचं नाव। तर इथे वापरकर्ता म्हणजे काय, तर युजर आय डी आपल्याला टाकायचं आहे। तर युजर आय डी नेम हे जे आहे ना हे अक्षर किंवा अंक याच्यातच असायला पाहिजे। याच्यामध्ये इतर कॉमा स्पेस किंवा इतर कुठले सिम्बॉल वगैरे नसावेत। तर अशा पद्धतीने आपण वापरकर्त्याचं नाव इथे टाकायचं आहे। यात जे आहे किमान 4 व कमाल 15 अक्षरे असणे आवश्यक आहे। हे आपण इथे आपण आता युजर आय डी टाकलेलं आहे, परंतु वापरकर्त्याचे नाव आधीपासून विद्यमान आहे, भिन्न वापरकर्ता वापरून पहा। म्हणजे आपण जे नाव टाकलेलं आहे ते नाव याच्यामध्ये ऑलरेडी असल्यामुळे आपल्याला आता दुसऱ्या नावाचा उपयोग इथे करून पाहावा लागणार आहे। तर इथे सोयीस्कर असं दुसरं एक आपण नाव वापरकर्त्याचं नाव वापरूया, तयार करूया। अशा पद्धतीने वापरकर्त्याचं नाव टाकल्यानंतर आपण इथे पासवर्ड टाकायचा आहे। हा जो पासवर्ड आपण टाकणार आहोत हा पासवर्ड हा अक्षरांचा व अंकांचा समावेश असलेला असायला पाहिजे। तसेच त्याच्यामध्ये किमान 8 व कमाल 20 अक्षरे किंवा अंक असावेत अशा पद्धतीचा हा पासवर्ड असायला पाहिजे। तर आपण हा पासवर्ड आता टाकूया इकडे।
पासवर्ड टाकल्यानंतर पुढे जो आहे पासवर्ड पुन्हा टाका. आपण जो पासवर्ड इथे टाकलेला आहे तोच पासवर्ड आपल्याला पुन्हा इथे टाकायचा आहे. आता हा टाकलेला पासवर्ड पाहण्यासाठी बाजूला जे चिन्ह दिसतं आहे डोळ्याचं, त्या चिन्हावरती जर का क्लिक केलं तर आपण जो पासवर्ड टाकला आहे तो काय टाकला आहे तो आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर पुढे आहे ईमेल आय डी. आता इथे आपल्याला ईमेल आय डी टाकायचा आहे. इथे आपण आता ईमेल आय डी टाकूया. ईमेल आय डी टाकल्यानंतर ईमेल आय डीची सत्यता तपासण्याकरिता ओ टी पी मिळवा. अशा पद्धतीचं हे जे बटन आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपला ईमेल आय डीची व्हेरिफिकेशन होईल. आपण सादर केलेला ईमेल आय डी ओ टी पी पाठविण्यात आलेला आहे, आपण पाठवलेल्या ईमेल आय डीवर ओ टी पी पाठविण्यात आलेला आहे अशा प्रकारचा मेसेज आलेला आहे. म्हणजेच आपल्या ईमेल आय डी आपल्याला आता ओपन करून बघावं लागेल. त्याच्यामध्ये जो काही ओ टी पी पाठवलेला आहे तो ओ टी पी आपल्याला इथे टाकायचा आहे. चला तर आपण पाहूया मेल आय डीवरती कुठला ओ टी पी पाठवलेला आहे. इथे डी बी टी सपोर्ट म्हणून एक मेल आलेला आहे बघा. हा जो ईमेल आहे तो आपण ओपन केल्यानंतर तिथे आपल्याला एक कोड मिळेल. तर हा आहे ओ टी पी कोड. हा ओ टी पी कोड आपल्याला तिथे व्हेरिफिकेशनसाठी टाकायचा आहे. ईमेल आय डी तपासण्याकरिता ओ टी पी टाका. या ठिकाणी आपण तो ओ टी पी टाकणार आणि ईमेल आय डीचा ओ टी पी तपासा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर ईमेल आय डी सत्यापन यशस्वीरित्या केले गेले आहे, म्हणजेच ईमेल आय डी आपला हा तपासला गेलेला आहे अशा पद्धतीचा मेसेज येतो. आणि ईमेल आय डी सत्यापित अशा पद्धतीचा हा इथे टिक मार्क येते. त्यानंतर पुढे जे आहे ते मोबाईल नंबर टाकण्यासाठी, इथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि त्यानंतर मोबाईल क्रमांकाची सत्यता तपासण्याकरिता ओ टी पी मिळवा. ज्याप्रमाणे आपण ईमेल आय डीचा ओ टी पी मिळवला त्याचप्रमाणे मोबाईलचा ओ टी पी देखील आपल्या मोबाईल नंबरवर येत असतो. आणि तिथे मोबाईल नंबर सत्यापन करण्यासाठी जो ओ टी पी नंबर टाकण्यासाठी जो एक दिसते त्याच्यामध्ये मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी टाकल्यानंतर तो देखील ईमेल आय डीप्रमाणेच आपण व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली जो कॅप्चा दिलेला आहे तो जो कॅप्चा दिलेला आहे हा कॅप्चा टाकून आणि आपण नोंदणी करू शकतो. नोंदणी करायच्यावरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने आपलं नोंदणी नवीन अर्जदार नोंदणी ही झालेली आहे. लॉग इनवर येऊ. मुख्य पेजवर आल्यानंतर अर्जदार लॉग इनवरती आपण येऊ. आणि इथे लॉग इनचे दोन प्रकार आहेत, इथे वापरकर्ता आय डी आहे आणि दुसरा आहे आधार क्रमांक. तर आपण वापरकर्ता आय डी किंवा आधार क्रमांकाचा देखील वापर करू शकतो. आधार क्रमांक आपला रजिस्टर असेल मोबाईल नंबर त्याच्यावरती ओ टी पी पाठवला जातो, त्यामुळे आपल्या आधारशी रजिस्टर असलेला मोबाईल आपल्याजवळ असणे आवश्यक आहे आणि तो ओ टी पी इथे व्हेरिफिकेशन करू शकतो. त्यानंतर आहे बायोमेट्रिकचे देखील आपल्याला ऑप्शन आहे. पण बायोमेट्रिकचे जे काही यंत्र आहे ते आपल्याकडे घरी उपलब्ध नसल्यामुळे ते एकतर आधार सेंटरवर किंवा आपले महा ई सेवा केंद्रावरती उपलब्ध असू शकते. त्यामुळे आपण शक्यतोवर वापरकर्ता आय डी वापरून किंवा आधार क्रमांकावर ओ टी पी वापरूनच आपण लॉग इन करायचं आहे. तर आपण इथे वापरकर्ता आय डी वापरून लॉग इन करूया. तर जो मी मगाशी वापरकर्ता आय डी तयार केला होता तो इथे मी टाकून पासवर्ड खाली टाकून अशा पद्धतीने पासवर्ड टाकल्यानंतर खाली जो कॅप्चा दिसतो आहे हा जो कॅप्चा दिसतो आहे हा कॅप्चा खालच्या ह्या बॉक्समध्ये जसाच्या तसा आपल्याला टाईप करायचा आहे. तर आपण आता कॅप्चा टाईप करूया. आणि लॉग इन करा या बटनवरती क्लिक करायचं. अशा पद्धतीने आपला आता लॉग इन झालेला आहे. परंतु लॉग इन केल्यानंतर आपल्याला इथे एक मेसेज येतो की आपले प्रोफाईल पूर्णपणे झालेलं नाही आहे, त्यामुळे आपल्याला पुन्हा प्रोफाईल पूर्ण करणे आवश्यक आहे.
ओके या बटणावर आपण क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला आपलं प्रोफाईल पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा किंवा क्लिक हियर अशा प्रकारचा मेसेज येतो. तिथे क्लिक केल्यानंतर आपण मुख्य पेजवर येत असतो. मुख्य पृष्ठावर आल्यानंतर इथे आपल्याला वेगवेगळे पर्याय दिसतील. इथे आपल्याला वैयक्तिक तपशील ही माहिती भरायची आहे. वैयक्तिक तपशीलची जी माहिती अद्ययावत करायची आहे आपल्याला, त्याच्यामध्ये आधार कार्ड नंबर आणि नाव हे आपण आधीच टाकलेलं असल्यामुळे ते इथे स्पष्टपणे दिसणार आहे. इथे आपल्याला ईमेल आय डी टाकल्यानंतर ईमेल आय डीवरती ओ टी पी येतो आणि तो ओ टी पी इथे टाकून आपण ईमेल आय डी तपासून घ्यायचा आहे, व्हेरिफिकेशन करायचं आहे. त्यानंतर मोबाईल क्रमांक टाकायचा आहे, त्या मोबाईल क्रमांकावर येणारा ओ टी पी टाकून देखील आपण मोबाईल क्रमांक देखील आपण व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर बाजूला जो वैकल्पिक मोबाईल नंबर दिलेला आहे इथे, म्हणजे आपल्याला रजिस्टर मोबाईलच्या ऐवजी दुसरा मोबाईल नंबर असेल तर तो इथे टाकायचा आहे. तो अतिरिक्त मोबाईल नंबर आपण तिथे टाकू शकतो. त्यानंतर जन्मतारीख, वय, लिंग ह्या बाबी ज्या आहेत ह्या टाकायच्या आहेत. इथे पहिले नाव, वडिलांचे नाव, पतीचे नाव, आडनाव, पॅन क्रमांक, जातीचा तपशील ह्या सर्व बाबी इथे भरायच्या आहेत. तर जातीमध्ये तीन पर्याय आपल्याला इथे उपलब्ध आहेत. एस सी म्हणजे अनुसूचित जाती, एस टी म्हणजे अनुसूचित जमाती आणि इतर. तर यापैकी जर का आपण एस सी किंवा एस टी जर का निवडलं तर आपल्या जातीचा दाखला इथे अपलोड करणं गरजेचं असते. त्यानंतर पुढे वैयक्तिक अपंगत्व तपशील. जर आपल्याला अपंगत्व असेल वैयक्तिक तर कुठल्या प्रकारचं अपंगत्व आहे आहे किंवा नाही हा तपशील आपण इथे ड्रॉपडाऊनमध्ये निवडून आपल्याला कुठल्या प्रकारचं अपंगत्व आहे किंवा नाही हे इथे निवडायचं आहे. आता पुढे आहे आपल्याला बँक तपशील. इथे आपल्याला बँकेची माहिती भरायची आहे. त्याचे म्हटलं आहे तुमचे आधार कार्ड जोडलेले बँक खाते एक जनधन युवक खाते आहे का, किंवा खात्यातून पैसे काढण्यासाठी किंवा ठेवण्याची मर्यादा आहे का, अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. जर का आपल्या खात्याला मर्यादा असतील आणि जनधनचं खातं असेल तर होय म्हणायचं, नाही तर नाही म्हणायचं. अशा पद्धतीने इथे नोंद करून आपल्या बँकेचा खाते क्रमांक, आय एफ एस सी कोड आणि शाखेचं नाव हे सर्व टाकायचं आहे. आणि खाली जो आपण हमी दिलेली आहे की योजना अंतर्गत शासनातर्फे देण्यात येणारे अनुदान आधार संलग्न बँक खात्याच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे याची मला कल्पना असून मी नमूद केलेले बँक खाते आधार संलग्न केलेले आहे अशी आपण इथे हमी देत आहोत. म्हणजे आपलं जे काय बँक खातं आहे ते आपल्याला आधार संलग्न करणं गरजेचं आहे. आता पुढचा इथे पर्याय आहे तो पत्त्याचा आहे. आता इथे आपल्याला पत्ता अपडेट करायचा आहे. आपला जो कायमचा पत्ता आहे तो इथे टाकायचा आहे. त्यानंतर राज्य हे महाराष्ट्राचे येणार आहे, त्याच्यामध्ये बदल नाही करता येणार. जिल्हा आहे, जिल्हा आपण ड्रॉपडाऊनमधून सिलेक्ट करून आपला जो जिल्हा आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर पुढे तालुका आहे, तालुका आपला जो असेल तो निवडायचा आहे. त्यानंतर आपल्या गावाची यादी इथे येणार आहे. ड्रॉपडाऊनमधून आपण आपल्या गावाची यादी किंवा शहर जे काय असेल ते इथे निवडायचं आहे. आणि पुढे पिनकोड नंबर हा टाकायचा आहे. त्यानंतर पत्रव्यवहाराचा पत्ता व कायमस्वरूपी पत्ता एकच आहे का अशा पद्धतीने आपल्याला विचारलेला आहे. जर का आपला पत्ता एकच असेल तर होय म्हणायचं आहे, नाहीतर नाही म्हणून आपण पत्रव्यवहाराचा पत्ता हा पुन्हा एकदा टाकू शकतो. आपण जर का होय म्हटलं तर वरचा जो पत्ता आहे तो जसाच तसा खाली कॉपी होत असतो. आणि आपला जर का पत्रव्यवहाराचा पत्ता नाही म्हटला तर आपल्याला हा पूर्ण पत्ता पुन्हा एकदा जो आपला पत्रव्यवहाराचा पत्ता आहे तो इथे टाकणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने हे पेज भरून शेवटी जतन करावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा पर्याय आहे आपल्याला जमिनीचा तपशील. आता इथे आपल्याला जमिनीचा तपशील हा भरायचा आहे. याच्यामध्ये शेत जमिनीचा तपशील असं पेज आपल्याला ओपन झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे एकापेक्षा अधिक गावांमध्ये जमीन आहे का असं विचारलं आहे. जर का होय असेल तर होय म्हणा. आणि आपले राज्य तर तिथे दिसणारच आहे. जिल्हा, तालुका आणि गाव किंवा शहर असं निवडून कुठल्या गावात आपली जमीन आहे ते इथे माहिती टाकायची आहे. त्यानंतर त्या गावातले आठ क्रमांक, त्यानंतर कृषी जमीन
जी काय आपली जमीन असेल शेतीविषयक ती जमिनीचा तपशील तिकडे टाकायचा, किती हेक्टर किती आर आहे, 7-12 उतारावरील सर्वेक्षण क्रमांक गट क्रमांक टाकायचा आहे आणि त्याच्यावरती प्रत्येक सर्वे नंबरमध्ये किती क्षेत्र आहे, वैयक्तिक मालकीचं किती आहे, हेक्टर किती, आर किती, हे टाकणं गरजेचं आहे. मित्रांनो, इथे बऱ्याच वेळेला गडबड होते की शेतकरी लोक हेक्टर किंवा आर टाकत असताना इथे चुका होत असतात, त्यामुळे काळजीपूर्वक हा फॉर्म भरायचा आहे. 7-12 उतारावर तुमचं किती हेक्टर क्षेत्र आहे आणि किती आर क्षेत्र आहे ते इथे व्यवस्थितपणे भरायचं आहे. वैयक्तिक मालकीनंतर संयुक्त मालकी किती हेक्टर आहे, किती आर आहे ते भरायचं आहे. त्यानंतर सामाजिक मालकीचं तुमच्याकडे किती क्षेत्र आहे ते भरायचं आहे. हे सगळं भरल्यानंतर आपल्याला आपल्या मालकीचं एकूण क्षेत्र जे आहे ते इथे आपोआप येणार आहे. त्यानंतर पुढे सिंचनाखालील क्षेत्र किती आहे ते इथे माहिती भरायची आहे. सिंचनाखालील क्षेत्र या एकूण क्षेत्रामधून वजा झाल्यानंतर खाली कोरडवाहू क्षेत्र किती आहे ते आपल्याला ॲटोमॅटिक इकडे आपोआप येणार आहे. कोरडवाहू क्षेत्र किती आहे हे ते आपोआप आपल्याला दिसणार आहे. तर जमिनीचा तपशील जतन करा अशा पद्धतीचा जो काही इथे बटन आहे त्याच्यावरती आपण जमिनीचा तपशील हा जतन करू शकतो. किंवा जर का वरची माहिती बदलायची असेल तर वरील भरलेली माहिती पुसा म्हणून जे काही लाल बटन दिसते त्याच्यावर आपण क्लिक करून वरील माहिती पुसू शकतो. तर भरलेली जी माहिती आहे ती आपल्याला खाली दिसते आहे जतन केल्यानंतर, ते आपण तपासून पाहू शकता. अशा पद्धतीने आपला जिल्हा, तालुका, शहर, आठचा क्रमांक, क्षेत्र, जमीन किती हेक्टर आहे ते, कृषी क्षेत्र जे आहे कृषी जमीन ती इथे दिसते आणि सर्वे नंबर, सर्व माहिती इथे आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीने आपण आता प्रोफाईलमध्ये माहिती भरल्यानंतर आपली पुढे प्रोफाईल हे 100% पूर्ण होत असते. आता लॉग इन झाल्यानंतर आपण अर्ज सादर करा इथे आपल्याला दिसेल. त्यानंतर पूर्ण माहिती आपल्याला दिसेल. सगळ्यात वरती जे एक सूचना इथे दिलेली आहे, केवळ एकच अर्जाद्वारे कृषी विभागात विविध योजनांच्या सर्व बाबींना अर्ज करण्याची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. शेतकरी बांधवांनी पोर्टलवरील उपलब्ध बाबींपैकी आपल्या पसंतीच्या बाबी प्रथमता निवडाव्यात व त्यांचा अर्जात समावेश करावा अशा पद्धतीने इथे आपल्याला सांगितलेलं आहे. आता हे जे विविध योजना दिसतात आपल्याला, ह्या योजनांपैकी आपण कुठल्याही योजनेचा इथे समावेश करू शकतो. तर ह्या ज्या विविध योजना आहेत तर ह्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपण यांत्रिकीकरण म्हटल्यानंतर कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान असे विविध योजनांमधून आपल्याला यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेता येतो. तर ह्या सर्व योजनांची माहिती इथे दिलेली असते. आपण त्याच्यावर क्लिक केलं की आपल्याला त्या माहितीची सविस्तर माहिती आपल्याला मिळत असते. आता आपण इथे बाबी निवडा इथून निवडून एक कृषी यांत्रिकीकरणाचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ते आपण पाहूया. आता हे बाबी निवडा याच्यावरती क्लिक केल्यानंतर कृषी यांत्रिकीकरण हे पेज ओपन झालेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला मुख्य घटक सुरुवातीला निवडायचा आहे. मुख्य घटक निवडायला बघा, तिथे कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य आणि भाडे तत्वावरील सेवा सुविधा केंद्र असे दोन पर्याय आपल्याला निवडायचे आहेत. त्यापैकी कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीकरता अर्थसहाय्य हे घटक आपण निवडलेलं आहे. त्याच्यामध्ये पुढे तपशील आपल्याला निवडायचा आहे. तपशीलमध्ये आपल्याला काय काय घ्यायचं आहे, कुठले अवजार घ्यायचं आहे ते इथे दिसेल. इथे आहे काढणीपश्चात तंत्रज्ञान, ट्रॅक्टर, ट्रॅक्टर पॉवर टिलर, चलित अवजारे, प्रक्रिया संच, पॉवर टिलर, फलोत्पादन अवजारे, बैलचलित अवजारे, मनुष्यचलित अवजारे, वैशिष्ट्यपूर्ण अवजारे आणि स्वयंचलित यंत्रे अशी विविध प्रकारची यंत्रसामग्री इथे आपल्याला दिसते. तर त्यापैकी आपल्याला जे खरेदी करायचं आहे त्याच्यावरती आपण क्लिक करूया आणि आपण इथे ट्रॅक्टर निवडलेला आहे. आता ट्रॅक्टरची निवड केल्यानंतर पुढे व्हील ड्राईव्ह प्रकार निवडायचा आहे. तर व्हील ड्राईव्ह प्रकार म्हणजे काय, तर इथे 2WD आणि 4WD असे दोन प्रकारचे ट्रॅक्टर आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध असतात. तर आपण चित्रात पाहू शकता की अशा पद्धतीचे हे जे दोन ट्रॅक्टर असतात त्यापैकी आपल्याला कुठला पाहिजे आहे, 2WD पाहिजे की 4WD पाहिजे, हा निर्णय घेऊन आपण त्या पद्धतीने एक निवड करायची आहे. तर इथे आपण 2WD हा ट्रॅक्टर निवडलेला आहे. आता पुढे HP श्रेणी निवडा. आपण इथे आता आपला ट्रॅक्टर जो खरेदी करायचा आहे त्याची किती HPचा घ्यायचा आहे ते इथे वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. तर याच्यामध्ये 31-40 PTO HP आहे, 41-70 PTO HP आहे आणि 8-30 PTO HP आहे. यापैकी आपल्याला कुठल्या HPचा ट्रॅक्टर खरेदी करायचा ती एक बाब निवडायची आहे. तर आपण इथे 31-40 PTO HP निवडलेला आहे. आता पुढची जे आहेत यंत्र सामुग्री किंवा अवजारे याला लागून असल्यामुळे NA आलेलं आहे.
त्यानंतर इतर बाबी देखील एन एल आलेल्या आहेत. आता इथे खाली काय म्हटलेलं आहे की मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजारांची खरेदी करणार नाही, पूर्वसंमतीशिवाय खरेदी केलेल्या मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे. म्हणजे आपण पूर्वसंमती मिळाल्याशिवाय खरेदी करायची नाही अशा पद्धतीने आपण इथे हमी देत आहोत. अशा पद्धतीने आपण हमी दिल्यानंतर आपण अर्ज जतन करायच्यावरती क्लिक करायचं आहे किंवा वरील माहिती भरलेली माहिती पुसून टाका अशा पद्धतीचं एक बटन आहे. आपल्याला जर काही पर्याय बदलायचे असतील तर त्यासाठी हे बटन आहे. आणि बाजूचं जे एक बटन आहे ते मुख्य मेनूवरचा, म्हणजे मेनूवर गेल्यानंतर आपल्याला पुन्हा आणखी दुसरे पर्याय निवडता येतील. अशा पद्धतीने आपण जतन करू शकतो माहिती. आता आपण जतन केल्यानंतर पुन्हा आपण मुख्य पृष्ठावर आलो आहोत. ह्याच पद्धतीने आपण इतर योजनांचा देखील लाभ घेऊ शकतो. इथे जे वेगवेगळे योजना दिसत आहेत याच्यामध्ये फलोत्पादन आहे, सिंचनाच्या विषयी योजना आहे, इतर ज्या काही योजना इथे दिसत आहेत त्यांचा आपण ह्याच पद्धतीने अर्ज करू शकतो. इथून आपण विविध घटक निवडल्यानंतर इथे अर्ज सादर करा हा जो ऑप्शन दिसतो आहे त्याच्यावरती आपण क्लिक करायचा आहे. अर्ज सादर करायच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक मेसेज येतो आहे त्याच्यामध्ये कृपया खात्री करा की आपण आपल्या पसंतीच्या सर्व मुख्य घटकांमधून सर्व घटक निवडलेले आहेत. एकदा आपण अर्ज सादर केल्यानंतर आपण त्या अर्जात इतर घटक जोडू शकत नाही. आपण या अर्जात अधिक घटक जोडू इच्छित असल्यास कृपया मेनूवर जा या बटणावर क्लिक करा किंवा अर्ज सादर करा या बटणावर क्लिक करून अर्ज सादर करा. अशा पद्धतीचा हा मेसेज आहे. तर आपण मेनूवर जा क्लिक करून आपण दुसरे घटक आणखी निवडू शकतो किंवा अर्ज सादर करा ह्या बटणावर क्लिक करून आपण अर्ज हा सादर करू शकतो. इथून आपण विविध घटक निवडल्यानंतर इथे अर्ज सादर करा हा जो ऑप्शन दिसतो आहे त्याच्यावरती आपण क्लिक करायचा आहे. आता याच्यामध्ये मुख्य पृष्ठावरती आपण जाऊया. मुख्य पृष्ठावरती वैयक्तिक तपशील आपण भरलेला आहे. त्याच्यानंतर पुढे आहे तक्रार व सूचना डॅशबोर्ड. आपण काही तक्रार वगैरे जर का केलेल्या असतील तर त्या इथे आपल्याला पाहायला मिळतात किंवा सूचना असतील तर त्या. पुढे आहे मी अर्ज केलेल्या बाबी. इथे जर का क्लिक केलं तर आपण जो काही अर्ज केलेला असतो तर त्याचा पूर्ण इथे डिटेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आपण कुठल्या बाबीसाठी अर्ज केला आहे, पेमेंट पेंडिंग आहे का, छाननी अंतर्गत अर्ज कुठले आहेत, मंजूर अर्ज आहे का किंवा अर्ज नाकारलेले आहेत का, आपले ते सर्व इथे पाहायला मिळते. त्यानंतर आपण मी रद्द केलेल्या बाबी पाहू शकतो. आपण ज्या रद्द केलेल्या असतील घटक निवडून ते इथे पाहायला मिळतात. घटक इतिहासमध्ये आपण जे काही घटकांची मागणी केलेली आहे किंवा आपण काय काय लाभ घेतलेला आहे ते इथे पाहायला मिळतो. त्यानंतर पुढे आहे पिकांचा तपशील. तर ह्या बाबीवर आपल्याला पिकांचा तपशील भरणे आवश्यक आहे. आपली जी काही पिकं आहेत ती त्या गावाचं नाव ड्रॉपडाऊनमधून निवडायचं आहे किंवा आपण सातबाऱ्यावरती ऑलरेडी भरलेलं जर असेल तर ते आपल्याला इथे दिसणार आहे. तर त्या कुठल्या गावामध्ये कुठलं पीक आहे आणि कुठल्या हंगामात आपण घेतो आहोत याची माहिती इथे भरायची आहे. इथे हंगाम निवडू शकतो आपण पिकाचा. हंगाम निवडून आपण त्या हंगामामध्ये कुठलं पीक आपण घेत असतो ते पिकाचे निवड करून इथे ते पिकाचे निवड करायची आहे. पिकाचा प्रकार निवडायचा आहे. त्याच्यामध्ये आपण पाहू शकता वेगवेगळी पिकं इथे पाहायला मिळतात. नगदी पिके, मसाला पिके, फुलझाडे, अन्नधान्य पिके, वनिकीय वृक्ष अशी विविध प्रकारची इथे पिकं पाहायला मिळतात, पीक प्रकार पाहायला मिळतात. त्यानंतर आपल्याला त्यातले पीक निवडायचं आहे. आपण जो प्रकार निवडणार त्यापैकी एक पीक आपल्याला इथे निवडायचं आहे. विविध पिकं आहेत, कोरफड आहे, आवळा आहे, सुपारी, अश्वगंधा, बाजरी, बांबू, केळी, बोर, काळी मिरी, दुधी भोपळा अशी विविध पिकं इथे आपल्याला पाहायला मिळतात. आता पिकाची निवड केल्यानंतर पिकांचा समावेश करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण पिकांचा समावेश इथे करतो आणि खाली आपल्याला कुठल्या शेतजमिनीमध्ये कुठली पिकं आहेत ती आपल्याला पाहायला मिळतात. अशा पद्धतीने आपण पाहू शकता इथे की कुठल्या गावामध्ये कुठलं पीक आहे ते आपण इथे पाहू शकतो. पुढे आहे कौटुंबिक तपशील सादर करा. आता कुटुंबातील सदस्यांची माहिती इथे भरायची आहे.
त्याच्यामध्ये जर का आपण विवाहित असाल तर होय म्हणायचं किंवा नाही म्हणायचं आहे, तर आपण इथे होय म्हणूया. आणि पुढे जे वेगवेगळे पर्याय आहेत आपण पाहू शकता, हे बघा, पत्नी, पती, मुलगा, मुलगी किंवा इतर कुटुंब सदस्य नाही, अशा पद्धतीने देखील आपण इथे ऑप्शन निवडू शकतो. त्यानंतर त्या व्यक्तीचा इथे आधार क्रमांक टाकल्यानंतर त्याची सत्यता पडताळणी होते. सत्यता पडताळणीसाठी OTP पाठवण्यात येईल आणि जो काय आधार क्रमांक लिंक जो मोबाईल नंबर असेल त्याच्यावरती OTP येईल आणि तो OTP टाकून आपण सत्यता पडताळणी करू शकतो. त्यानंतर त्या व्यक्तीचं नाव लिहिण्यासाठी आपल्याला शीर्षक निवडायचं आहे. श्री, श्रीमती किंवा कुमारी यापैकी एक शीर्षक आपल्याला इकडे निवडायचं आहे. त्या व्यक्तीचं नाव, वडिलांचं किंवा पतीचं नाव आणि आडनाव अशी पूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्याला जतन करायची आहे माहिती. आता त्यानंतर आपल्याला पुढे आहे सिंचन क्षेत्र, याच्याविषयी माहिती भरायची आहे. सिंचन स्रोतमध्ये आपल्याकडे कुठलं साधन सुविधा उपलब्ध आहे ते आपण इथे भरू शकतो. सिंचन स्रोतमध्ये आपण पाहू शकतो उपसा सिंचन आहे, कूपनलिका आहे, कालवा, कोणतेही नसेल तर ते आपण नाही म्हणू शकता. त्यानंतर ऊर्जा स्रोत आपल्याकडे कुठले कुठले आहेत ते आपण इथे पाहू शकतो. त्यामध्ये वीज कनेक्शन आहे की नाही, हो असेल तर त्याच्यावर टिक करायचं. सौर ऊर्जा चालित पंप असेल तर तो टिक करायचा आहे. त्यानंतर डिझेल इंजिन जर का पंप असेल तर त्याच्यावर पण टिक करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याकडे कुठलं उपलब्ध आहे ऊर्जा स्रोत तो इथे निवडायचा आहे. आता आपल्याकडे उपकरणं कुठले आहेत, सिंचन सुविधा उपकरणं जी उपलब्ध असतील, इंजिन असेल, मोटार असेल, उपसा सिंचन असेल, ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल, जे काय आपल्याकडे उपसा सिंचन जे आहे तर ती उपकरणं आपण निवडायची आहेत. अशा पद्धतीने जर का आपल्याकडे काहीही नसेल तर वरीलपैकी काही नाही असं निवडून आपण हे जोडायचं आहे. हा डाटा आपल्याला याच्यामध्ये जोडायचा आहे. अशा पद्धतीने आपण पूर्ण माहिती भरल्यानंतर आपला हा प्रोफाईल पूर्ण 100% होत असतो पूर्ण. याच्यामध्ये पुढे आपल्याला अर्जदाराचे काही दस्तावेज अपलोड करायचे असतील तर त्याच्यावर देखील ऑप्शन उपलब्ध आहे. अर्जदाराचे वैयक्तिक कागदपत्र किंवा चलन आपण इथे अपलोड करू शकतो. पुढे जो ऑप्शन दिलेला आहे तो आहे पूर्वसंमतीपत्र. आता आपल्याला जर का आपली योजना मंजूर झाल्यानंतर पूर्वसंमती मिळत असते शासनातर्फे किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांतर्फे, तर ही पूर्वसंमतीपत्र जे आहे ते इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्यावेळेला आपली योजना मंजूर होईल त्यावेळेला आपण इथे पूर्वसंमतीपत्र पाहू शकता. शेतकरी मित्रांनो, ह्या योजनेचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि ऑनलाईन अर्ज करा. आपण जर का ह्या चॅनलवरती नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.